औरंगाबाद शहरातील लेबर कॉलनीतील शासकीय निवासी स्थाने पडण्याचे काम आजपासून सुरू करण्यात आले अशी माहिती सुनील चव्हाण यांनी दिली. औरंगाबाद शहरातील लेबर कॉलनीतील शासकीय निवासस्थाने पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की सदरील कार्यवाही ही मानवीय न्यायालयाच्या आदेशाने करण्यात आली असून सदरील निवासस्थाने कालबाह्य झाले होते आणि यामुळे येथील नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता. ही कारवाई आज सकाळी 6 वाजेपासून करण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत 90% घरे पाडण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. शहरातील सर्व राज्य शासनाच्या संस्थांना एकत्र घेऊन टीमवर्कद्वारे सदरील कारवाई करण्यात आली. यामध्ये मनपा प्रशासन, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, विविध शासकीय कार्यालय यांचे सर्व अधिकारी यांना एकत्रितपणे घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. लेबल कॉलनीतील नागरिकांनी शांतपणे आपली घरे रिकामी करून दिल्याने कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई करण्यात आली नाही. लेबल कॉलनीतील नागरिकांचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आभार मानले आहे. लेबर कॉलनीचं अतिक्रमण हटवण्याची कारवाई आज सुरू झालेली. 11 तारखेपासून सकाळी 6 वाजता या कारवाईला सुरुवात झाली. ही कारवाई करताना महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिक पांडे आणि मी दोघांनी सोबत राहून ही कारवाई सुरू केली. याच्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, इतर सगळ्या शासकीय विभागाच्या अधिकारी कर्मचारी सहभागी झाले. त्यांचा आभारी आहे. या कॉलनीमध्ये 338 घरं होती. ही घरं लोकांना सेवा निवासस्थान म्हणून दिली होती. नोकरीमध्ये असताना त्यांना कर्तव्यार्थ दिलेली घरं होती. कालांतराने सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी ते घरं खाली करून द्यायला पाहिजे, पण ती दिल्या गेली नाही. त्याच्यामुळे प्रशासनाने याच्या संदर्भात कायदेशीर कारवाई सुरू केली. ही कारवाई 85, त्याच्यानंतर 2000 सातत्याने कारवाई सुरू होत होती. प्रत्येक वेळेस माननीय उच्च न्यायालय, माननीय सर्वोच्च न्यायालयाने प्रशासनाच्या म्हणण्याला दुजोरा दिला, सपोर्ट केला, परंतु तरी नागरिकांनी पुन्हा कोर्टबाजी करण्याचं धोरण चालू ठेवलं. या वर्षामध्ये माननीय उच्च न्यायालयामध्ये 2 वेळेस आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये 1 वेळेस हे प्रकरण गेलं. तिन्ही वेळेस प्रशासनाने जी बाजू मांडली ती न्यायालयाने मान्य केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या बिल्डिंग खूप जुने आहेत. ह्या बिल्डिंग जीर्ण झाल्या होत्या. त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं होतं. स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट कोर्टापुढे ठेवल्याच्यानंतर आतमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या जीवाला धोका आणि वॉशरूमच्या जीवाला धोका म्हणून ही कारवाई करण्याचे निर्देश कोर्टाने दिले. आज मी आणि महानगरपालिकेचे आयुक्त, माननीय उच्च न्यायालय आणि माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्णयाचा अनुपालनार्थ ही कारवाई सुरू केलेली आहे. मी सगळ्या लेबर कॉलनीमधल्या नागरिकांचा आभारी आहे की त्यांनी ह्या कारवाईला सपोर्ट केला. सगळ्यांनी शिस्तबद्धप्रमाणे शांततापय मार्गाने, कोर्टाने निर्देश दिले की तुम्ही शांततापय मार्गाने ताबा द्या 30 एप्रिलपर्यंत. पुन्हा कोर्टाने निर्देश दिले 10 मेपर्यंत त्यांनी मान ठेवला. मी त्यांचा आभारी आणि अशा प्रकारे कारवाईला आता जवळजवळ कारवाई संपत आलेली. सगळी कारवाई पूर्ण केल्याच्यानंतरच कारवाई संपत आलेली.